नेवाशेतील गिड्डे गावच्या प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी दलित संघटनांनी करत एक मोर्चाचं आयोजन केलं होतं. युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अशोकरावजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली घटनापती युवा प्रतिष्ठान आरआयपी आणि जिल्हा इंदिरा काँग्रेस सहकार्याने नेवासा बसस्थानक ते नेवासा तहसील कार्यालय या ठिकाणी दलित बांधवांचा मोर्चा निघाला होता. यावेळी अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन गिड्डेगाव येथील दलित मुलीवरती झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी देशात वाढलेली बेरोजगारी आखाती देशांनी भाव कमी केले असताना देशामध्ये इंधनाची होणारी घटलेला उच्चांक महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील असलेल्या राजगृहावरती जो हल्ला झाला या सगळ्या गोष्टींचा छडा लावण्याचं त्यांनी मागणी मागितली आहे. तसेच कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर नर्स पोलीस अधिकारी कर्मचारी महसूल अधिकारी सफाई कामगार यांचेही त्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केलेत. जे रुग्ण या आजाराने मरण पावले आहेत त्यांच्यासाठी संवेदना व्यक्त केल्यात आणि पोलीस यंत्रणेला पीडित युवतीची फिर्याद दाखल करून घेण्याची सूचना देखील केली आहे. यावेळी जिल्हा इंदिरा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण साळवे यांनीही गिड्डेगाव प्रकरणाची सीआयडीकडे तपासणी करण्याचा पुनरुच्चार केला. यावेळी रवी भालेराव त्याचबरोबर सुशील धायजे राजेंद्र वाघमारे यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून मोर्चाचं आयोजन केल्याबद्दल मान्यवर यांचे आभार व्यक्त केले. आम्ही कोणाचं समर्थन करण्याकरता किंवा कोणाला पाठिंबा देण्याकरता किंवा याला धरण याला सोडा याच्यासाठी हा मोर्चा काढला नाही. आम्ही या ठिकाणी डेरे साहेब तहसीलदार साहेब आम्ही तुम्हाला एकच सांगतो त्या मुलीचा बाप जरी असला तरी त्याला अटक करा तो जर गुन्हेगार असेल तर. आम्ही कोणाला सोडा म्हणणार नाही फक्त एकच म्हणणार की खरा आरोपी धरा खोटा आरोपी धरू नका. शासन करायचं असेल तर ज्यानं केलेलं आहे त्याला धरा आणि त्याला काय तुम्हाला फाशीची शिक्षा द्यायची त्याला द्या. त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला आरोपी निष्पन्न होईल. आता आम्हाला काही जणांनी सांगितलं की असं झालं तसं झालं आम्ही म्हटलं प्रश्न असा आहे पोलिसाच्या ताब्यात गेल्यावर आरोपी पोपटासारखा बोलतो बरोबर आहे ना. त्याला झालेल्या मारहाणीमुळं तो आपण म्हणतो की मारामुळं भूत देखील पळून जातो. त्यामुळे या मारामुळं तो माणूस कबुली जबाब देतो की काय याची देखील चौकशी या निमित्तानं झाली पाहिजे. यामधले जे खरे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना शोधून काढा एवढीच आमची मागणी आहे. मोर्चासाठी अवश्य सगळे राहिलेले कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. या ठिकाणी फक्त आमची एकच मागणी अशी होती की त्या मुलीचा ज्या मुलीवरती अन्याय झाला त्या मुलीचा अन्याय झाला असल्याकारणाने ज्यावेळेस ती पोलीस स्टेशनला आली तिची फिर्याद घेतली गेली नाही. प्रत्येक कोणत्या तरी एका समाजावरती अन्याय होतो त्याची फिर्याद घेतल्या जात नाही. प्रत्येक वेळेस मोर्चेच काढावे लागतात. प्रत्येक वेळेस दबाव आणावा लागतो. हे एक विशिष्ट समाजासाठी विशिष्ट घटकासाठी हे योग्य नाही आहे. जो पोलिसांचा दबाव ज्या ठिकाणी पोलिसांची यंत्रणा चालू आहे तपास चालू आहे तो त्यांच्या दिशेने चालू द्या. त्याच्यावरती आमचाही कोणताही आक्षेप नाही आहे. आमचा फक्त या ठिकाणी एकच सांगणं आहे त्या मुलीवरती अन्याय झालेला आहे. तिला त्याच्यावरतीचा विनय भंग करण्यात आलेला आहे. तिची फिर्याद घेतली गेलेली नाही. त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं. त्याच्यानंतर कुठंतरी पोलीस यंत्रणा जागी होते आणि बोलते की आम्ही तिची फिर्याद घेतो तिला आमच्याकडे घेऊन या हे चुकीचं आहे. या भविष्याच्या काळामध्ये कोणत्या विशिष्ट समाजाला गृहीत धरून असं होऊ नये म्हणून आमची आंबेडकरी जनता या ठिकाणी उपस्थित राहिली आहे. आणि यानंतर आमच्या समाजावरती अन्याय होऊ नये आणि ज्याप्रमाणे राजगृहावरती जो हल्ला झाला त्याच्या आरोपींना अटक करण्यात यावी अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, नेवासा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.